So we have started seventh topic from science part 2, that is energy flow in an ecosystem, in the last lecture. So आपन सातवा topic जो है science part 2 मतलब तो start के लिए है जैसे नाम है energy flow in an ecosystem. अन्य यह topic में आप लोग क्या study कर रहे थे कि energy ही कशा प्रकारे transfer होते from one organism to the other organism. मतलब energy का flow कैसा है, प्रवाह कैसा है? ठीक है ना, ऊर्जेचा प्रवाह कसा आहे हे आपल्याला या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये स्टडी करायचे. इन द लास्ट लेक्चर वी हैव सीन क्लासिफिकेशन ऑफ द लिविंग ऑर्गेनिजम्स. ऑब्वियसली आपण क्लासिफिकेशन केलं द लिविंग ऑर्गेनिजम्स डिपेंडिंग अपॉन द मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यांचा जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, व्हाट इज मीन बाय मोड ऑफ न्यूट्रिशन? सो मोड ऑफ न्यूट्रिशन मींस हाऊ दे ऑब्टेन देयर फूड, म्हणजे त्यांना त्यांचं फूड कशा प्रकारे मिळतं, याला म्हणायचं त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन. एंड वी हैव क्लासिफाइड आवर ऑर्गेनिजम्स इनटू फोर डिफरेंट टाइप्स, दैट इज प्रोड्यूसर्स जे अन्न प्रोड्यूस करतात, कंज्यूमर्स जे प्रोड्यूसर्स वरती डिपेंड असतात किंवा बाकीच्या ऑर्गेनिजम्स वरती डिपेंड असतात, सॅप्रोफाइट्स जे डेड बॉडीज वरती फीड करतात, आणि डिकंपोजर्स जे डेड बॉडीजला काय करतात, डिकंपोज करतात. नाउ इन टुडेज लेक्चर we are going to see types of consumers. जे consumers आहे म्हणजे जे इतरांवर depend असतात त्यांचे types, किंवा आपण असं म्हणू शकतो various trophic levels in an ecosystem. एखाद्या ecosystem मध्ये असणाऱ्या trophic levels, now what is mean by trophic level? तर त्या organisms ला energy मिळताना ती कशी मिळते, कितव्या stage मध्ये मिळते, त्या लेवलला म्हणायचं त्याचे ट्रॉपिक लेवल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एखादा ऑर्गॅनिझम आहे, सपोज इमॅजिन करा ग्रास हॉपर, ग्रास हॉपर डायरेक्ट ग्रास कडनं एनर्जी मिळते, म्हणजे प्रोड्युसर्स कडनं एनर्जी मिळते. सो ती फर्स्ट ट्रॉपिक लेवल झाली. काही फ्रॉग सारखे ऍनिमल्स ग्रास हॉपरला खाणार आहेत आणि मग त्यांना एनर्जी मिळणार आहे, सो त्यांची सेकंड ट्रॉपिक लेवल झाली. सो ह्या ट्रॉपिक लेवल्स आपल्याला शिकायच्या आहेत, थोडक्यात आपल्याला शिकायचे टाइप्स ऑफ कंझ्युमर्स. Types of consumers, or we can say tropic levels. In an ecosystem are classified as, so types of consumers means what is it? Tropic levels in an ecosystem are classified as. कंज्युमर्स टाइप्स म्हणजे ट्रॉपिक लेवल्स चे टाइप्स. सो फर्स्ट जी ट्रॉपिक लेवल असणार आहे कोणत्या इकोसिस्टम मधली, ती आहे प्राइमरी कंज्युमर्स. यांनाच तुम्ही म्हणता हर्बीवोरस ऑर्गॅनिझम्स. हर्बीवोरस मीन्स व्हॉट? हर्ब्स. हर्ब्स मीन्स काय सांगायचं पटकन, त्याचा अर्थ होतो प्लांट्स, गवत, आणि होरस म्हणजे त्याच्यावरती फीड करणार. सो जे प्रोड्युसर्सला खातात, प्लांट्सला खातात, त्यांना काय म्हणायचं सांगायचं पटकन? हर्बीवोरस म्हणजे प्रायमरी कंज्युमर्स. सिंपली दे फीड ऑन प्रोड्युसर्स. हे कुणावर फीड करतात? प्रोड्युसर्सवरती फीड करतात. म्हणजेच कशावरती फीड करतात सांगा? प्लांट्स वरती फीड करतात. म्हणजे यांना यांचं अन्न कुणाकडून मिळतं सांगायचा पटकन? प्लांट्स कडनं मिळतं. सो दे ग्रेटली डिपेंड अपॉन द प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स म्हणजे ऑटोट्रॉप्स, जे स्वतःच अन्न काय करतात सगळं स्वतः तयार करतात. ठीक आहे, याचा एक्झाम्पल सांगू शकतो आपण लगेच. ग्रास हॉपर असेल, एलिफंट असेल, स्क्विरल असेल, एक्सेट्रा. सो हे प्रायमरी कंज्युमर्स. प्रायमरीचा अर्थ काय? ज्यांना डायरेक्टली फूड हे कुणाकडनं मिळतं? प्रोड्युसर्स कडनं, म्हणजे प्लांट्स कडनं मिळतं. प्लांट्स अन्न तयार करतात आणि त्यांच्याकडे डायरेक्टली यायला मिळतं. हर्बीवोरसला म्हणजे प्रायमरी कंज्युमर्सला, हे ग्रास हॉपर असतील, एलिफंट्स असतील, स्क्विरल असतील, हे डायरेक्टली गवत खातात, डायरेक्टली प्लांट्स वरती फीड करतात, डायरेक्टली प्लांट्स वरती डिपेंड असतात, म्हणून याला म्हणायचं प्रायमरी.
कारण सगळ्यात अगोदर एनर्जीचं ट्रान्सफर प्रोड्युसर्सकडून कोणाला होणार आहे सगळ्यात पटकन प्रायमरी कंझ्युमरचं. सो पहिली स्टेज झाली ही, पहिली टॉपिक लेवल झाली, फर्स्ट फ्लो झाला एनर्जीचा. आपण एनर्जी फ्लो इन आणि इकोसिस्टीम पाहतोय. तुम्हाला काय कळला एनर्जीचा फ्लो? प्रोड्युसर्स म्हणजे प्लांट्सकडं जी एनर्जी होती आपण पाहिलं होतं, प्लांट्स जे त्यांचं फूड आहे ते त्यांच्या बॉडीच्या व्हेरियस पार्ट्समध्ये स्टोअर करून ठेवतात आणि त्या फूडमध्ये काय असते एनर्जी, ती एनर्जी प्लांट्सकडनं प्रोड्युसर्सकडनं कुणाला आली आता सांगा, प्रायमरी कन्झ्युमर्सकडे आली. गॉट इट? सो या अगदी सोपं आहे की नाही? बर, नाउ नेक्स्ट वन इज सेकंडरी कंझ्युमर्स. नेक्स्ट टाइम सेकेंडरी कंज्युमर्स मीन्स कार्निवरस. सेकेंडरी कंज्युमर्स मीन्स कार्निवरस. नाउ आता दीज कंज्युमर्स दैट इज सेकेंडरी कंज्युमर्स यूज हर्बिवोरस एज देयर फूड. हे जे सेकेंडरी कंज्युमर्स असतात ना हे यांना खातात, हर्बिवोरस यांना खातात. हे गवत खात नाही, कार्निवरस. कार्निवरस म्हणजे जे फीड ऑन द ॲनिमल्स, जे ॲनिमलवरती फीड करतात. ठीक आहे, सो पाच वाजूच नाही हे फीड करता, दे फीड ऑन हर्बिवोरस म्हणजे त्यांना फूड जे आहे, एनर्जी जी आहे ती कुणाकडनं मिळते सांगा, हर्बिवोरस कडनं मिळते. म्हणजेच हे ग्रास हॉपर असतील, एलिफंट्स असतील, स्क्विरल असतील ह्यांच्याकडनं मिळते. हे गवत खात नाही कारण हे कार्निवोरस आहे, मांसाहारी थोडक्यात आहे की नाही? सो मांसाहारी खातात. एक्झाम्पल आहे की नाही? एक्झाम्पल फ्रॉग्स. फ्रॉग्स ग्रास हॉपरला खातात तुम्हाला सर्वांना माहिती. एक्झाम्पल फ्रॉग असेल, ओल असेल, फ्रॉग्स असतील, आहे की नाही? ओल असेल, फ्रॉग्स असतील, एटसेट्रा, आहे की नाही? सेकंडरी कंझ्युमर्स म्हणजेच कार्निवोरस जे कशावर फीड करतात सांगायचा पटकन, हर्बिवोरस वरती फीड करतात. दॅट इज वाय दे आर सेम ही secondary consumers, that is carnivores. Okay, now next one, that is apex or top consumers. Apex or kya sanga, top consumers. Okay, apex or top consumers manjit कार्निवोरस. अपेक्स ऑर टॉप कंज्युमर्स म्हणजेच काय सांगा चला पटकन, कार्निवोरस आहे. ऑब्विसली हे दोघांनाही खातात, ह्या दोघांनाही खातात, प्रायमरी आणि सेकंडरीला. इज इट क्लियर? दे फीड ऑन हर्बिवोरस अँड कार्निवोरस बोथ. सो जे हर्बिवोरस वरती आणि कार्निवोरस या दोघांवरती काय करतात सगळ्याचा पटकन, फीड करतात. हे टॉप कंज्युमर्स अपेक्स कंज्युमर्स करू शकतो. हे पण कार्निवोरस असतात ऑब्विसली, कधी कधी ते हर्बिवोरसला खातात येते लक्षात सर्वांच्या, बट ऑब्विसली हर्बिवोरसला खातं काय आणि कार्निवोरसला खातं काय, तरी ते कार्निवोरसच आहे. माणूस सर्वांनाच यांना खातात, यांना खातात. एक्झाम्पल टायगर, लायन, एटसेट्रा. सर्वांना माहिती आहे एक्झाम्पल टायगर असेल, लायन असेल, आहे की नाही? एटसेट्रा. ऑब्विसली हे यांचं वैशिष्ट्य आहे, कोणताही दुसरा ॲनिमल यांना खाऊ शकत नाही. नो अदर ॲनिमल फीड ऑन दे. दुसरा कोणताही ॲनिमल यांच्यावर फीड करू शकत नाही, म्हणजे यांना खाऊ शकत नाही. इथे लक्षात सर्वांच्या. सो दिस इज थर्ड टाइम of consumers and last one mixed consumers. Mixed consumers, that is omnivores. Mixed consumers म्हणजे काय सांगा, omnivores. Obviously mixed म्हणजे हे दोन्ही खातात, हे प्लांट्स ही खातात आणि एनिमल्स ही खातात, म्हणजे प्रोड्युसर्स ला पण खातात आणि हे कार्निवोरस ला पण खातात. सो दे फीड ऑन प्रोड्युसर्स एज वेल एज कार्निवोरस. दे फीड ऑन प्रोड्युसर्स
प्रोड्युसर्स म्हणजे प्लांट्स अँड कंझ्युमर्स असं म्हणू शकतो आपण. दे फीड ऑन काय सगळा प्रोड्युसर्स अँड कंझ्युमर्स. कंझ्युमर्स वरती पण फीड करतो आणि प्रोड्युसर्स वरती पण फीड करतो म्हणून मिक्स कंझ्युमर्स म्हणतो आपण यांना. एक्झाम्पल काय आहे सगळ्याचं? ह्युमन्स. ओके, सो जे प्लांट्स ॲनिमल्स दोघं नाही खातात त्यांना म्हणायचं मिक्स कंझ्युमर्स किंवा ओमनिवरस ऑर्गॅनिझम्स, ओमनिवरस ॲनिमल्स. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ कंझ्युमर्स. वी कॅन से दॅट ट्रॉपिक लेवल्स इन अन इकोसिस्टम. एखाद्या इकोसिस्टम मध्ये असणाऱ्या ह्या वेगवेगळ्या काय आहेत? ट्रॉपिक लेवल्स, म्हणजे ह्यांच्याकडनं एनर्जी यांना येईल, ह्यांच्याकडनं यांना जाईल, इन दिस. ओके, वी आर स्टडिंग द एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम. ओके, नेक्स्ट पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फूड चेन अँड फूड वेव. ओके, फूड चेन अँड फूड वेव. नाउ व्हॉट इज मीन बाय फूड चेन अँड व्हॉट इज मीन बाय फूड वेव हे आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं. बट बिफोर दॅट, फूड चेन म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया, सो दॅट तुम्हाला फूड वेव इझिली अंडरस्टँड होईल. नाउ व्हॉट हॅपन्स, obviously we have seen that different types of the organisms are there, like producers, consumers, like in saprophytes as well as decomposers. Vegara prakarche organisms present ahet aplya earth varti ani continuously tyancha madhe kay hot astat? Interactions hot astat. Interactions means what? Kuni tari kunala kay karnar ahe? Khanar ahe. Je tyancha kadne te kay milnar ahe sanga? Food. Okay, pratyek organism हा काय करणार आहे? कसं तरी त्याचा फूड मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या ऑर्गॅनिझम वरती फीड करेल. सो अशा प्रकारे यांच्यामध्ये कंटिन्युअसली काय होत असतात सांगा? इंट्रॅक्शन होत असतात. ठीक आहे, इंट्रॅक्शन ऑकर्स कंटिन्युअसली बिटवीन interactions occurs continuously between producers, consumers, saprophytes, etc. ठीक आहे, सो यांच्यामध्ये कंटिन्युअस काय होत असतात सांगायचं पटकन? इंट्रॅक्शन होत असतात. कुणामध्ये? कंझ्युमर्स मध्ये, प्रोड्युसर्स मध्ये, सॅप्रोफाइट्स मध्ये. आणि या इंट्रॅक्शन होत असताना त्यांच्यामध्ये काय होतोय आपल्याला डेफिनेट सिक्वेन्स पाहायला मिळतो. द डेफिनाइट सिक्वेन्स इन विच दीज इंटरॅक्शन्स, द डेफिनेट सिक्वेन्स इन विच दीज इंटरॅक्शन्स टेक्स प्लेस इज कॉल्ड as food chain. Is called as काय? Food chain. म्हणजे ज्या सिक्वेन्स मध्ये यांच्यामध्ये काय पाहायला मिळतात आपल्याला? इंट्रॅक्शन पाहायला मिळतात, त्याला आपण म्हणणार आहे काय सांगा? फूड चेन. जो क्रम आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या इंट्रॅक्शन मध्ये, क्रम म्हणजे समजते सर्वांना काय होतं ना? बऱ्याचदा बघा, लक्षात घ्या की कोणता ऑर्गॅनिझम, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इमेजिन केलं ग्रास आहे, गवत आहे, गवतला ग्रास वापरच खाणार आहे. मग ही पहिलीच इंट्रॅक्शन आहे आणि हा सिक्वेन्स असाच राहिला असायला हवा. पहिल्यांदा तुम्ही ग्रास ओपर नाही घेऊ शकत, प्रोड्युसर्स आणि मग त्याच्यावरती फीड करणार कोण सांगा? कंझ्युमर्स. सो पहिल्यांदा जर आपण लिहिलं ग्रास, तर ग्रासला खाणार कोण सांगा? ग्रास ओपर. सो जर एक्झाम्पल लिहायची झाली मला इथे, लक्षात घ्या सर मी कशा प्रकारे ठेवू शकतं. सपोज मी पहिलं स्टेज लिहिली ग्रास, ग्रासला कोण खाणार आहे सांगा? चला पटकन, ग्रास ओपर्स खाणार आहे. मग ग्रास हॉपर वरती फीड कोण करेल सांगायचं पटकन? फ्रॉग फीड करेल. पण जर तुम्ही आधी फ्रॉग दिला नंतर ग्रास हॉपरला तर चुकलं. म्हणून काय म्हटलं? तर डेफिनेट सिक्वेन्स इन विच दीज इंट्रॅक्शन टेक्स प्लेस इज कॉल्ड एज फूड चेन. म्हणजे हा सिक्वेन्स आहे आणि ह्या इंट्रॅक्शन आहे. ग्रासला ग्रास हॉपरने घालत, ग्रास हॉपरला फ्रॉगने घालत, ही इंट्रॅक्शन आहे. ही इंट्रॅक्शन आहे. फ्रॉगला स्नेकने घालत, ही इंट्रॅक्शन आहे. स्नेकला ईगलने घालत, है कि नहीं? सो हे इंट्रॅक्शन आहे. ईगल वरती सुद्धा आपण पाहू शकतो की यांच्या डेड बॉडीज वरती सॅप्रोफाइट्स फीड करतात, लाईक मशरूम आपण फंगस म्हणू शकतो.
हे फंगस फीड करते यांच्या बॉडीज वरती, आहे की नाही? सो असं काही नाहीये. सो ही काय झाली, एक विशिष्ट प्रकारचे संकरित बियाणे चेंज झाली, फूड चेंज झाली. पण ग्रासला ग्रास वापरणे खाल्लं, ग्रास वापरला काय सांगायचं पटकन, फ्रॉगने खाल्लं फ्रॉगला, स्नेकने खाल्लं स्नेकला, इगलने खाल्लं इगल. इगल किंवा या सगळ्यांच्या रिप्रोडक्टिव्ह कोण फीड करेल सांगा, फंगस फीड करेल, फंगस ग्रो होईल. सो ही एक काय झाली सांगा, फूड चेन. आणि इथे ह्या रोगामध्ये इन्फेक्शन पाहायला मिळते, ह्या रोगामध्ये इन्फेक्शन पाहायला मिळते, ह्या रोगामध्ये इन्फेक्शन पाहायला मिळते, ह्या रोगामध्ये इन्फेक्शन पाहायला मिळते. पण ह्या इन्फेक्शनचा सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स काय असायला हवा सांगा जरा पटकन, सेम असायला हवा. कळते का? आता बघ, असं काय नाहीये की एका फूड चेन मध्ये तीनच स्टेजेस असतील किंवा चार स्टेजेस असतील, पाचच असतील, असू शकतात चार पाच सहा, आहे की नाही? लिंक्स असू शकतात चार पाच, त्याच्यापेक्षा जास्त लिंक्स असू शकतात, स्टेजेस असू शकतात. ते बघा, एक दोन तीन चार पाच सहा आहे, कधी कधी चारच असतील, कधी कधी पाच असतील. सो आपण काय करू शकतो, नेक्स्ट एक्झाम्पल, देअर आर फोर फाईव्ह और मोर लिंक्स इन अ फूड चेन. कोणत्याही फूड चेन मध्ये चार पाच किंवा त्यापेक्षा जास्तही लिंक्स असू शकतात. काय असू शकतात? लिंक्स असू शकतात. समजते सर्वांना? बर, आता प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला फूड चेन समजले, पण कोणत्याही इकोसिस्टीम मध्ये एकच फूड चेन असते का? बरं, तुम्हाला सांगा, ग्रासला फक्त ग्रास वापरच खातोय असं नाही आहे का? अजिबात नाही. ग्रासला ग्रासला अजूनही बरेच ऑर्गॅनिझम्स खातात, किंवा ग्रास वापरला फक्त फ्रॉगच खायला असं काही नाही. ग्रास वापरला खाणारे अनेक ऑर्गॅनिझम आहे, फ्रॉगला फक्त स्नेकच खायला असं काही नाही, फ्रॉगला खाणारे अनेक ऑर्गॅनिझम्स आहेत. सो देर आर मेनी फूड चेन्स इन अन इकोसिस्टीम. देर आर मेनी food chains in an ecosystem which are interconnected at different trophic levels. There are many food chains in an ecosystem which are interconnected at different trophic levels. So, अनेक food chains आहेत आपल्या ecosystem मध्ये, आणि ज्या interconnected at different trophic levels ला, लक्षात घ्या, they are interconnected at different trophic levels. म्हणजे इथे connect झालेली असणार, इथे connect झालेली असणार, इथे connect झालेली असणार, इथे connect झालेली असणार. आणि अशा प्रकारे या interconnected food chains ज्या आहेत का, त्या एक इंट्रिकेट नेटवर्क फॉर्म करतात, एक जाळं फॉर्म करतात, त्यालाच आपण काय म्हणतो सांगा, फूड वेब असं म्हणतो. ठीक आहे? सो आपण असं म्हणू शकतो, दीज इंटर कनेक्टेड, दीज इंटर कनेक्टेड फूड चेन्स फॉर्म्स इंट्रिकेट नेटवर्क which is called as food web. These interconnected food chains form intricate network which is called as, काय सांगा चला पटकन, food web. जे गुंतागुंतीचं जाळं आहे वेगवेगळ्या food chains, interconnected food chains, जे काही गुंतागुंतीचं जाळं आहे त्याला आपण काय म्हणतो, food web असं म्हणतो. I will show you one good way. आहे की नाही? पाचला आपल्या बुक्स मध्ये जे पेज नंबर आहे, ठीक आहे, पेज नंबर 82, त्याच्यावरती तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स दाखवले. ठीक आहे, यू कॅन सी, सी ओवर हियर, दे हॅव शोन डिफरंट टाइप्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स. नाऊ इफ यू वॉन्ट टू कनेक्ट, जर तुम्ही हे काय केले, एकमेकांना कनेक्ट केले, म्हणजे ग्रासला कोण खातं तर ग्रासला स्क्विरल खाईल, स्क्विरलला कोण खाईल, असं जर तुम्ही कनेक्ट केलं तर तुम्हाला हे सगळे एकमेकांना कनेक्टेड पाहायला मिळतील. यांच्यामध्ये फॉर्म होणारे वेगवेगळ्या फूड चेन्स एकमेकांना कनेक्ट झालेल्या पाहायला मिळतील. सो याचा अर्थ काय होतो की ह्या सगळ्यांपासून काय फॉर्म होईल सांगा चला पटकन, एक इंट्रिकेट नेटवर्क फॉर्म होईल, गुंतागुंतीचं काय फॉर्म होईल, जाळं फॉर्म होईल. ठीक आहे, अँड दॅट इज कॉल्ड ॲज फूड वेब. ऐकले? त्याला आपण काय म्हणतो सांगा चला पटकन, फूड वेब म्हणतो. ओके, एखादं जे ऑर्गॅनिझम आहे
ते अनेक ऑर्गॅनिझम साठी प्रे असू शकतात. एंड ऑर्गॅनिझम विल बी द प्रे फॉर मेनी ऑर्गॅनिझम्स. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम हा अनेक ऑर्गॅनिझम साठी प्रे असू शकतो, भक्ष असू शकतो. मग त्याच्यावरती काय एकच ऑर्गॅनिझम फीड करेल असं काही नाही, अनेक ऑर्गॅनिझम्स फीड करतात. आणि असं असल्या कारणामुळे ती जी काही फूड चेन्स आहेत त्या एकमेकांना इंटरकनेक्टेड दिसतात. आणि इंटरकनेक्ट झाल्यामुळे आपल्याला काय पाहायला मिळते, फूड वेब पाहायला मिळतं, गुंतागुंतीचं काय पाहायला मिळतं, जाळं पाहायला मिळतं. येते लक्षात सर्वांच्या. सो अगदी सोपं सांगायचं तर आपण एक एक्झाम्पल घेऊया की जे ग्रास आहे राईट ना, हे बघा ग्रास, त्या ग्रासला इन्सेक्ट्स पण खातात की ग्रासला ग्रास ऑफर पण खातो. ग्रासला अजून वेगळ्या प्रकारचे ऍनिमल्स नाही, काउस पण खातात. झाले की वेगवेगळ्या चेन स्टार्ट झाले बघा. बरं इन्सेक्ट्सला पण खाणारे अनेक असतील. इन्सेक्ट्सला बर्ड्स खातात, बर्ड्स खातात. पण इन्सेक्टला फक्त बर्ड्सच खातील का, अजूनही एखाद्या वेगळ्या टाईपचे ऑर्गॅनिझम्स खाऊ शकतात इन्सेक्ट्सला, है की नाही. सो इन्सेक्ट्सला खाणारेही वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत बरोबर. तसंच आपण हे ग्रास ऑफर हे काउस यांनाही खाणारे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत, है की नाही. सपोज ग्रास ऑफरचा आपण पाहिलं होतं आता फ्रॉग असेल, है की नाही, किंवा मग फ्रॉगला कोण खाते सांगा तर पटकन स्नेक असेल, फ्रॉगला खाणारे अजून ऑर्गॅनिझम्स असतील क्रोकोडाईल असेल. सो या सगळ्या चेन्स हे एकमेकांशी काय सांगा इंटरकनेक्टेड आहेत. काय सांगा चला पटकन, इंटरकनेक्टेड. आणि इन्सेक्ट्सला फ्रॉग खातात, फ्रॉग ह्या इन्सेक्ट्सला पण खातात. झाले का कनेक्ट पुढचे, है की नाही. सो दीज फूड चेन्स आर इंटरकनेक्टेड टू इच अदर अँड विच फॉर्म्स अ इंट्रिकेट नेटवर्क कॉल्ड एज काय सांगा चला पटकन फूड वे. आणि अशा प्रकारे गुंतागुंतीचं जाळं तयार होणे राहायचं फूड वे. ओके, आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय फूड चेन अँड फूड वे. ओके, सो इन दिस वे वी हॅव स्टडीड अबाउट द फूड चेन अँड फूड वे. आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय फूड चेन अँड फूड वे. ठीक आहे, आता वेगवेगळ्या प्रकारच्या फूड चेन्स असतात आणि त्या फूड चेन्स एकमेकांना इंटरकनेक्टेड असतात, कारण एका इकोसिस्टीममध्ये असणारे सगळे ऑर्गॅनिझम्स एकमेकांना कनेक्टेड आहे कसे ना कशा प्रकारे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ते इंट्रिकेट नेटवर्क फॉर्म करतात, त्याला म्हणायचं फूड वेब. ओके, सो आज आपण इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ह्या टॉपिकमधला, दॅट इज एनर्जी पिरॅमिड. ओके, सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. आणि नोट्स ऑब्व्हियसली कम्प्लीट करायचे होते जेवढे झाले तेवढे. ओके, सो सी यू, थँक्यू.